नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे. ही बातमी आनंदाची म्हणावी की धक्कादायक, याचा निर्णय आपणच घ्यावा. ज्या आरोग्य विभाग भरती प्रक्रियेविषयी वेगवेगळा गोंधळ सुरू होता, पेपरपुटी प्रकरण, विद्यार्थ्यांमधला आक्रोश, विद्यार्थ्यांचे आंदोलन, हे एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आरोग्य विभागाने सदर भरती प्रक्रिया ही पुन्हा सुरू करून 2 दिवसात नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत कालच आरोग्य विभागाच्या संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी आपल्या अखेरीत येणाऱ्या सर्व सहसंचालक व उपसंचालक यांना पत्राद्वारे सदर प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले आहेत. तर पाहूया काय म्हटले आहे सदर आदेशात. पत्राची दिनांक आहे 12 नोव्हेंबर 2021. विषय: गट क सवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेतील निवड झालेल्या उमेदवारांना समुपदेशनाद्वारे नियुक्ती आदेश देण्याबाबत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, ही भरती ज्या प्रकारे झाली असेल त्यातून जे आता निवड होतील त्यांना समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंगद्वारे डायरेक्ट आदेश देण्यात येणार आहे. तर याचा कार्यक्रम आहे पुढील प्रमाणे. पत्रात पुढे म्हटले होते, आरोग्य सेवेतील घटक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा दिनांक 24 ऑक्टोबर 2021 रोजी घेण्यात आली होती. त्या परीक्षेचा निकाल आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. तसेच सामाजिक व समांतर आरक्षण आणि इतर तरतुदी नियमांचा विचार करून संवर्गनिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. आता निवड यादीतील उमेदवारांना उपलब्ध असलेल्या रिक्तपदी पसंतीनुसार पदस्थापना देऊन नियुक्ती आदेश निर्गमित करावायचे आहेत. सदर प्रक्रिया खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशन फेरीचे आयोजन करून पार पाडायचे आहे. मित्रांनो, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. यामध्ये आपल्याला रिक्त असलेले पद स्वतः निवडता येणार आहे, म्हणजे आपल्याला हवी तिथे पोस्टिंग मिळणार आहे. परंतु इथे प्रामाणिक होत करू विद्यार्थ्यांचा खरंच न्याय मिळेल का नाही याची शक्यता कमीच आहे, कारण सदर भरती प्रक्रिया विषयीच संशय आहे. तर पाहू पुढे काय म्हटले आहे. कंपनीद्वारे उपसंचालक यांना गुणवत्ता यादी व निवड यादी उपलब्ध करून देणे, यासाठी दिनांक दिली आहे 16 नोव्हेंबर 2011 पासून. तर गुणवत्ता व निवड यादीनुसार उपसंचालक स्तरावर उमेदवारांना समुपदेशनासाठी पत्र देणे तसेच ईमेल करणे, यासाठी दिनांक आहे 17 नोव्हेंबर 2021. समुपदेशन फेरीचे आयोजन संवर्गनिहाय दिनांक 23, 24, 25 नोव्हेंबर रोजी समुपदेशन फेरीचे आयोजन केले आहे. समुपदेशनानंतर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर आदेश निर्गमित करणे, ही प्रोसेस काउन्सिलिंग नंतर लगेच होणार आहे. यात पुढे म्हटले आहे, संपूर्ण रिक्त पदे भरती जाईपर्यंत पात्र उमेदवारांना काउन्सिलिंगसाठी बोलावण्याच्या फेऱ्या उपसंचालकांनी त्वरित आयोजित कराव्यात व दिनांक 7 डिसेंबर 2021 पूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करावी. समुपदेशन म्हणजेच काउन्सिलिंगचे वेळापत्रक आहे पुढील प्रमाणे. 1. नोंदणी. नोंदणी सकाळी 9:30 ते 10:30 ह्या वेळेत होईल. 2. प्रमाणपत्र तपासणी. सकाळी 10 वाजेपासून प्रमाणपत्र तपासणीस सुरुवात होईल. 3. समुपदेशन फेरीबाबत माहिती. सकाळी 11 ते 11:30 या दरम्यान समुपदेशन कसे चालेल याविषयी उमेदवारांना माहिती दिली जाईल. 4. समुपदेशन सकाळी 11:30 नंतर उमेदवारांचे समुपदेशन सुरू होईल. 5. नियुक्ती आदेश. उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यानंतर तात्काळ सर्व उमेदवारांना नियुक्ती आदेश त्याच ठिकाणी देण्यात येतील. पात्र उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचना. 1. पदस्थापना व नियुक्ती आदेश देण्याकरिता काउन्सिलिंग प्रोसेस सकाळी 9:30 सुरू होईल. सर्व उमेदवारांनी समुपदेशनाच्या ठिकाणी स्थापित केलेल्या नोंदणी कक्षात 9:30 उपस्थित राहणे आवश्यक आहे. 2.
जे उमेदवार सकाळी 9:30 नंतर हजर होतील त्यांची नोंदणी सर्वात शेवटी करण्यात येईल व वेळेत हजर झालेल्या व नोंदणी केलेल्या उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यावरच समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल. 3. समुपदेशनाच्या दिवशी जे उमेदवार अनुपस्थित राहतील त्यांच्या नियुक्तीकरिता विचार करण्यात येणार नाही. त्यामुळे उमेदवाराने त्यांना काही कारणाने उपस्थित राहणे शक्य नसल्यास कारणांच्या पुराव्यासह व पत्र फोन करावा किंवा प्रतिनिधी पाठवावा. 4. नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांच्या मूळ प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येईल. त्याकरता सर्व मूळ प्रमाणपत्रे व त्यांची एक एक स्वसाक्षांकित प्रत तयार ठेवावी. सदर तपासणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू करण्यात येईल. 5. मूळ प्रमाणपत्र नसल्यास किंवा अपुरे प्रमाणपत्रे असल्यास अशा उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची तपासणी केली जाणार नाही. अशा उमेदवारांच्या नेमणुकीबाबत विचार करण्यात येणार नाही. 6. प्रमाणपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यावर सर्व उपस्थित उमेदवारांना सभागृहामध्ये समुपदेशन व नियुक्ती प्रक्रियेची माहिती देण्यात येईल. उमेदवारांनी सदर प्रक्रिया काळजीपूर्वक समजावून घ्यावी व काही शंका असल्यास त्याचे निरसन तेथेच करून घ्यावे. 7. निवडीसाठी पात्र उमेदवारांची संवर्गनिहाय अंतर्गत ज्येष्ठता सूचीनुसार समुपदेशनासाठी बोलवण्यात येईल. 8. समुपदेशनात जाण्यापूर्वी उमेदवाराने सभागृहात व सूचना फलकावर त्याच्या संवर्गातील रिक्त पदांची माहिती काळजीपूर्वक पहावी व वर नमूद उपलब्ध पदांमधून त्याच्या पसंतीची 2 ते 3 ठिकाणे निवडावीत. 9. समुपदेशन समितीकडे परिशिष्ट अमधील समुपदेशन नमुना तयार करावा व उमेदवाराने निवडलेल्या 2 ते 3 ठिकाणांमधून 1 ठिकाण अंतिम करावे. 10. उमेदवाराने नियुक्तीसाठी अंतिम ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद सर्व रिक्त जागांच्या तक्त्यांमध्ये करण्यात येईल. त्यामुळे रिक्त पदांमध्ये बदल होत राहील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व त्यानुसार पसंतीक्रमामध्ये सुधारणा करावी. 11. उमेदवाराने पसंतीचे नियुक्तीचे ठिकाण निश्चित केल्यावर त्याची नोंद समुपदेशन नमुन्यात घेण्यात येईल व त्यावर उमेदवार व समिती सदस्य स्वाक्षरी करतील. त्यानंतर उमेदवाराने निवडलेल्या ठिकाणामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल केला जाणार नाही. 12. उमेदवाराने व समुपदेशन समितीने पदस्थापनेचे ठिकाण निश्चित केल्यानंतर उमेदवाराचे नियुक्ती आदेश तयार करण्यात येतील. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला जागेवर ऑर्डर मिळणार आहे. 13. उमेदवाराने सदर नियुक्ती आदेश तपासून त्यात आपले नाव, प्रवर्ग, पदाचे नाव, पदस्थापनेचे ठिकाण इत्यादी तपशील बरोबर आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी व नियुक्ती आदेश मिळाल्याची पोचपावती द्यावी. ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे आपल्यासाठी. प्रत्येक उमेदवाराने नियुक्ती आदेशामध्ये आपले नाव बरोबर आहे का नाही, प्रवर्ग बरोबर आहे का नाही हे नीट तपासून पाहावे. कारण हीच माहिती आपल्या सर्व्हिसमध्ये शेवटपर्यंत आपल्याला कामी येणार आहे. 14. उमेदवारास नियुक्ती प्रक्रियेबाबत काही आक्षेप असल्यास त्यांनी तात्काळ समुपदेशन समितीस सूचित करावे. सदर उमेदवाराचे समुपदेशन पूर्ण झाल्यावर कोणताही आक्षेप स्वीकारला जाणार नाही. नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास नियुक्ती ठिकाण बदलून देता येणार नाही. हमीपत्र दिल्यानंतरच उमेदवारास नियुक्तीचे आदेश देण्यात येतील. विद्यार्थी मित्रांनो, सदर समुपदेशनाच्या दिवशी आपणाला कोणकोणते कागदपत्र जवळ ठेवावे लागतील व कोणत्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल याची माहिती घेऊया. 1. जन्मतारखेचे प्रमाणपत्र. यामध्ये आपले जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा शालांत परीक्षा प्रमाणपत्र हे सादर करावे लागेल. 2. जात वैधता धारक उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र. 3. जात वैधता प्रमाणपत्र. 4. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे उन्नत व प्रगत गटात मोडत नसलेबाबतचे नॉन क्रिमिलियर सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र. 5. अधिवास प्रमाणपत्र. 6. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
उदाहरण कनिष्ठ लिपिक माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा मराठी व हिंदी भाषेसह उत्तीर्ण केलेली असावी. 7. मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र. 8. अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू माजी सैनिक अपंग अनाथ यापैकी असल्यास जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे संबंधित सक्षम प्राधिकरणाने दिलेले प्रमाणपत्र निवड झालेल्या अंशकालीन कर्मचाऱ्यांचे अनुभवाचे सेवायोजन कार्यालयाकडील प्रमाणपत्र. प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांनी जिल्हाधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचे स्वाक्षरी व नाम निर्देशित केलेले प्रमाणपत्र सादर करावे. खेळाडू प्रमाणपत्र हे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील खेळाचे व प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे असावे. माजी सैनिक उमेदवारांसाठी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेल्या प्रमाणपत्राची प्रत व डिस्चार्ज बुक सोबत असावे. 9. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. 10. अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असलेबाबतचा पुरावा. 11. स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र. 12. स्वतःचे पासपोर्ट साईजचे 2 फोटो. 13. आधार कार्ड. 14. पॅन कार्ड. इत्यादी कागदपत्र सर्व उमेदवारांनी आपल्या जवळ ठेवावीत. सदर प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती व साक्षांकित प्रती आपल्याजवळ ठेवाव्यात.